भाजप सरकारकडून एकीकडे महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा करण्यात येत आहे, मात्र महिलांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या सॅनिटरी पॅड्सवर मात्र 22% GST लावण्यात आला आहे. सरकारचं हेच महिलाविषयीचं धोरण आहे का असा सवाल करत राष्ट्रवादी महिला आघाडीने सांगलीमध्ये निदर्शने केली आहेत. सरकारने तातडीने पॅड्सवरील कर हटविण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीकडून करण्यात आली आहे.